नमस्ते मित्रांनो, आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की मेगा भरतीची पहिली जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये. चालक व वाहक पदाकरता जवळजवळ 4,000 जास्त पदांसाठी ही भरती निघालेली आहे. तर चला बघूया की कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत. त्या अगोदर आपण आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनलला सबस्क्राईब करून जे समोर बेल आयकॉनचे निशान दिसत आहे त्यावरती क्लिक नक्की करा. ज्यांनी केलं असेल त्यांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. त्यामुळे काय होईल, आमचे आलेले सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्याला दिसतील. तर चला सुरू करूया, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत. हे पहा, औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभागात एकूण 240 जागा आहेत. आपण प्रत्येक कास्टला किती जागा आहेत ते पाहू शकता. खुल्यासाठी 77 आहेत. जालना विभागासाठी एकूण 226 जागा आहेत. प्रत्येक कास्टचे सविस्तर माहिती दिलेली आहे. आपण ज्या विभागात आपल्याला अर्ज भरायचा आहे त्या विभागासाठी आपण व्हिडिओ पॉज करून किती जागा आहेत ते पाहू शकता. परभणी विभाग एकूण 203 जागा आहेत. अमरावती विभाग त्यासाठी 230 एकूण जागा आहेत. अकोला विभागासाठी एकूण 33 जागा आहेत. बुलढाणा या विभागासाठी टोटल 472 जागा आहेत. यवतमाळ विभाग यासाठी एकूण 171 जागा आहेत. धुळे विभाग यासाठी 268 एकूण जागा आहेत. जळगाव विभाग एकूण 223 जागा आहेत. नाशिक विभाग एकूण 112 जागा आहेत. पुणे विभाग 1647 जागा आहेत. पुणे विभागात सर्वाधिक जागा आहेत. आपण बघू शकता प्रत्येक कास्टसाठी किती किती जागा आहेत. व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. पुणे विभागासाठी 1647 जागा आहेत. सोलापूर विभागासाठी 591 जागा आहेत. यासाठी टीप दिलेली आहे, केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या 10% आरक्षणासंदर्भात राज्य शासन जे आदेश निर्गमित करील ते प्रस्तुत प्रकरणी लागू राहतील. यासाठी जे समांतर आरक्षण वगैरे, महिलांसाठी आरक्षण 30% राहील, माजी सैनिकांसाठी 15%, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी 60%, तसेच खेळाडूंसाठी 5%, अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 10%, अनाथ मुलांसाठी 1%. आता आपण चालक तथा वाहक पदासाठी जी भरती आहे त्यासाठी शैक्षणिक अर्हता पाहणार आहोत. शैक्षणिक अर्हता पहा किती आहे. इयत्ता 10वी उत्तीर्ण, तसेच मराठी भाषेमध्ये लिहिता वाचता येणे आवश्यक. क, प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल्ला आवश्यक. ड, प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील. त्यासाठी अनुभव पण दिलेला आहे त्यांनी. या पदांसाठी कोणकोणता अनुभव पाहिजे, सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरील अवजड वाहन, ट्रक, प्रवासी बस चालवण्याचा किमान 3 वर्षाचा विना अपघात अनुभव असणे आवश्यक आहे. अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्यापासून च्या तारखेपासून पुढील 3 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्या अगोदरच्या अनुभवाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही. अनुभवाचा दाखला ट्रक मालक व स्थानिक लोकप्रतिनिधी, राजपत्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त संकेतस्थळावर जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात असणे आवश्यक आहे. सदर दाखला निवड पूर्व कागदपत्रांच्या तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे जो खाली एक दाखला दिला आहे त्या दाखल्यावरती सर्व माहिती भरून त्याच्यावरती
स्वाक्षरी घेऊन तो अपलोड करायचा आहे. शारीरिक पात्रता बघा काय आहे. उंची किमान 160 सेंटीमीटर व कमाल 180 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. दृष्टी चष्म्याविना 6x6 चष्म्याविरहित दृष्टी असणे आवश्यक आहे. रंग आंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र राहतील. वयाबद्दल पण इथे माहिती दिलेली आहे, ती आपण पाहू शकता. आणि महत्वाची म्हणजे चालक तथा वाहक पदातील उमेदवारांना वाहकाचा परवाना व बॅच वगळून वरील सर्व अर्हता दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी पूर्ण करणे आवश्यक राहील. भरती कशी होणार आहे आणि लेखी परीक्षेसाठी किती गुण त्याबद्दलची माहिती आहे बघा. चालक तथा वाहक 100 गुणांची ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्यात येईल. कोणकोणत्या विषयाला किती गुण असेल ते दिलेले आहे. ते लेखी परीक्षेमधील गुणांवर 40% भारांक, म्हणजे तुम्ही जी लेखी परीक्षा देईल त्यातील 40% गुण घेणार आहेत. आणि वाहन चालन चाचणीमधील 60% भारांक या एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता जात प्रवर्गाने आहे गुणानुक्रमे अंतिम निवड केली जाईल. म्हणजे जे तुमची 100 गुणांची परीक्षा घेतली जाईल त्यातील ते कन्वर्ट करून 40% करणार. आणि जे तुमची वाहन चालनाची जी चाचणी आहे त्यातील 60% गुण घेऊन एकत्रित करून तुमचे गुण काढून त्यांची निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षेचं स्वरूप काय आहे. लेखी परीक्षेत 49 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाकरिता 2 गुण याप्रमाणे 100 गुणांसाठीच्या परीक्षेसाठी 1.5 तासांचा कालावधी राहील. लेखी परीक्षेसाठी प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतील. चालक तथा वाहक पदातील 48 दिवसांचे नेमणूक पूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना चालक तथा वाहक पदावर नेमणूक देण्यात येईल. येथे अभ्यासक्रम दिलेला आहे चालक व वाहक या पदाकरता. अभ्यासक्रम वाहन चालन कौशल्याची स्वतंत्र वाहन चालन चाचणी घेण्यात येणार येत असल्याने प्रश्नपत्रिकाचा दर्जा सामान्य राहील. वाहतूक चिन्हे नियम सुरक्षित वाहतूक वाहतूक नियम मराठी व इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान व अंकगणित विषय आणि त्यापुढील जे गुण आहेत ते आहे मराठीसाठी 25 इंग्रजीसाठी 25 सामान्य ज्ञान 25 अंकगणित 25 असे एकूण 100 मार्काचा 1.5 तासांसाठी प्रश्नपत्रिका असेल. तसेच महत्वाचे इतर जिल्ह्यातील जसे बीड लातूर नांदेड व उस्मानाबाद या 4 जिल्ह्यातील उमेदवारांनी इतर विभागात अर्ज केला व त्यांची तेथे निवड झाली तर त्या उमेदवारांची या 4 जिल्ह्यात भविष्यात जागा रिक्त झाल्यानंतर प्राधान्याने विनंती बदल्या करण्यात येईल. आपण सविस्तर ह्या जाहिरातीची PDF फाईल MSRTC.government.in किंवा MSRTC exam.in या संकेतस्थळावर पाहू शकता. आम्ही याची लिंक व्हिडिओच्या खाली देऊ. वाहक व चालक पदासाठी जी ऑनलाईन तारीख आहे ती पहा कधी सुरू होते. अर्ज ऑनलाईन नोंदणी रजिस्ट्रेशन चलन प्रिंट सहित करण्याचा कालावधी 17/1/2019 पासून 8/2/2019 रोजी रात्री 11:59 पर्यंत राहील. ऑनलाईन पेमेंट करण्याची सुद्धा 18/1 ते 8/2 पर्यंत राहील. किंवा ऑनलाईन म्हणजे चलन आपण बँकेमध्ये सुद्धा भरू शकता 21/1/2019 ते 11/2/2019 पर्यंत. जर अर्ज भरताना जर काही चुका झाल्या असतील तो दुरुस्ती करण्यासाठी 12/2/2019 ते 15/2/2019 पर्यंत आपण दुरुस्ती करू शकता. आता या चालक व वाहक या पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये फी आहे तर दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांना 300 रुपये अशी फी आहे. इतर जी माहिती आहे ती आपण संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता किंवा याची आम्ही डायरेक्ट लिंक आमच्या व्हिडिओच्या खाली टाकतो. आपण ती डाउनलोड करून व्यवस्थित जाहिरात पाहून घ्या.
अशाच प्रकारचे मेगा भरती संदर्भित व्हिडिओ आणि जाहिराती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जी समोर बेल आयकॉन दिसत आहे त्या बेल आयकॉनला क्लिक नक्की करा. ज्यांनी अगोदरच केलं असेल त्यांनी या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.